नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल। बुलेटिन मध्ये आपले सगळ्यांचं स्वागत आणि बातमीपत्राच्या सुरुवातीला मोठी बातमी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे आमदार आणि खासदार आज मुंबईमध्ये परतणार आहेत। काल गुवाहाटीमध्ये दाखल झाल्यानंतर या सर्वांनी कामाख्या देवीचं दर्शन घेतलं होतं आणि त्यानंतर आसामचे मुख्यमंत्री यांनी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली। दोघांमध्ये दोन्ही राज्यांच्या संबंधांबाबत चांगली चर्चा झाली आणि यानंतर अगदी थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व आमदार आणि खासदार मुंबईसाठी विमानाने रवाना होणार आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार खासदारांसह त्यांनी काल कामाख्या देवीचं दर्शन घेतलं। त्यानंतर आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा यांनी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली। दोघांमध्ये दोन्ही राज्यांच्या संबंधांबाबत काल चर्चा झालेली आहे आणि ही चर्चा देखील चांगली झाली असल्याचं कळतंय। आणि आता यानंतर थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह जे काही आमदार आहेत, जे काही खासदार आहेत, ते सगळे मुंबईसाठी विमानानं रवाना होणार आहेत। थोड्याच वेळात हॉटेल रेडिसन ब्लू या हॉटेलमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार खासदार त्यांच्या कुटुंबियांसह मुंबईसाठी रवाना होणार आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सगळे आमदार आणि खासदार काल गुवाहाटीमध्ये दाखल झाले। त्यानंतर त्यांनी कामाख्या देवीचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा यांनी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि या दोघांमध्ये दोन्ही राज्यांच्या संबंधांबाबत चांगली चर्चा झाली असल्याचं पाहायला मिळत आहे। दरम्यान श्रद्धा आणि मनापासून आम्ही सर्वांनी कामाख्या देवीची पूजा केली, सर्वांना समाधान मिळालं असून सर्वजण आनंदात आहेत, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटीतील कामाख्या देवीचं दर्शन घेतल्यानंतर दिली। कामाख्या देवीच्या आशीर्वादानं आसाम आणि महाराष्ट्राचं वेगळं नातं झालंय। आसाममधील जनतेला आनंद, सुख, समृद्धी मिळालं, महाराष्ट्राचे जनतेची सर्व संकट दूर व्हावीत असंही यावेळी एकनाथ शिंदे म्हटलेले आहेत। आणि आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा यांनी सहकार्य केलंय, त्यांचं आणि स्वागत करणाऱ्या आसामच्या जनतेचे आभार यावेळी एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलेले आहेत। माँ कामाख्या देवीचं दर्शन झालं, मनोभावे सगळ्यांनी दर्शन घेतलं आणि अगदी सगळ्यांनाच आनंद आहे, समाधान आहे, सगळ्यांना खुशी आहे। आणि खऱ्या अर्थाने माँ कामाख्या देवीच्या आशीर्वादाने महाराष्ट्र राज्यावरचं अरिष्ट संकट सगळं दूर व्हावं आणि जनतेच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस यावेत, सुखाचे, समृद्धीचे, आनंदाचे, आरोग्यदायी त्यांचं जीवन व्हावं, बळीराजा असेल, शेतकरी, कष्टकरी, कामगार सगळ्याच घटकांना सुख समाधान मिळावं आणि ते मला वाटतं सगळं माँ कामाख्या देवी आणि याच्या आशीर्वादाने होतंय। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मुंबईमध्ये परततायत आणि याच संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विशाल पाटील थेट हॉटेल रेडिसन ब्लू गुवाहाटीमधून जोडले गेलेले आहेत। विशाल, आता मुख्यमंत्री आणि आमदार खासदार मुंबईसाठी रवाना होणार आहेत, साधारणतः किती वाजता ते निघतील, कसं नियोजन आहे पुढचं? प्राजक्ता, आता मी ज्या ठिकाणी आहे, ज्या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राहिलेले आहेत, ते म्हणजे रॅडिसन्स हॉटेलचे तिथे या ठिकाणची आत्ताची जर आपण परिस्थिती पाहायला गेली तर पोलीस बंदोबस्त जो आहे हा तैनात करण्यात आलेला आहे। साधारणतः मुख्यमंत्री एक अर्ध्या तासामध्ये गुवाहाटी विमानतळाच्या दिशेनं रवाना होतील आणि बरोबर 10 वाजता मुंबईच्या दिशेनं ते विमानानं रवाना होतील। सद्यस्थितीला जर आपण या ठिकाणी पाहायला गेलं तर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय। काल आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा हे यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती, वेगवेगळ्या गोष्टींवरती चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं होतं। त्याचबरोबर आसामचे मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एक मागणी केलेली आहे की आसाम भवन बनवण्यासाठी आम्हाला महाराष्ट्रात जागा द्यावी, आम्ही सुद्धा तुम्हाला महाराष्ट्र सदन बांधण्यासाठी किंवा महाराष्ट्र भवन बांधण्यासाठी आसाममध्ये जागा देऊ, अशा पद्धतीच्या चर्चा ज्या आहेत त्या काल झाल्या होत्या। आजची जर आपण या ठिकाणी परिस्थिती पाहायला गेली तर पोलिसांचा आता आपल्याला या रॅडिसन्स ब्ल्यू हॉटेलच्या बाहेर कडेकोट बंदोबस्त पाहायला मिळतोय। थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेले आमदार खासदार हे गुवाहाटी विमानतळाच्या दिशेनं रवाना होतील आणि त्यानंतर ते मुंबईला निघतील। साधारणतः 10 वाजेपर्यंत मुख्यमंत्री आणि त्यांच्यासोबत असलेले आमदार खासदार हे
गुवाहाटी विमानतळापर्यंत पोहोचणं अपेक्षित आहे। तशा पद्धतीची तयारी सुद्धा जी आहे ती आसाम पोलिसांकडून आता झालेली आहे। त्यामुळे थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुंबईच्या दिशेने रवाना होतील। त्यांनी काल कामाख्या देवीचं दर्शन घेतलं होतं, आजही ते सकाळी कामाख्या देवीचं दर्शन घेणार होते, मात्र हा नियोजित कार्यक्रम जो होता हा रद्द करण्यात आला आणि थेट आता मुख्यमंत्री गुवाहाटी विमानतळाच्या दिशेने थोड्या वेळात रवाना होतील। त्यानंतर मुंबईच्या दिशेने जे आहेत ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रवाना होतील प्राजक्ता। बर, विशाल अपडेट घेत राहू, तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची हॉटेल रेडिसन ब्लू मध्ये काल भेट घेतली आणि हेमंत बिस्वा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं स्वागत केलं। महाराष्ट्रात आसाम भवनासाठी जागा मिळावी अशी मागणी बिस्वा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे। तर आसाममध्ये देखील महाराष्ट्र भवनाच्या जागेसाठी मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली आहे। तसंच शिंदे गटातील सर्व आमदार गुवाहाटीमध्ये आल्यानंतर महाराष्ट्रातील जनता आसाम फिरण्यासाठी येत असल्याचं बिस्वा यांनी सांगितलं। तसंच योग्य वेळ आल्यावर मुंबईमध्ये येणार असल्याचं देखील यावेळी आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा यांनी म्हटलं। आप देखिए महाराष्ट्र का मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी और उनका तमाम साथियों सारे लोग आया था माँ कामाख्या देवी को प्रणाम करने के लिए, दर्शन करने के लिए। और जब मुख्यमंत्री जी असम में थाई तो हमारा मंत्री लोग और हम भी उनका साथ एक साथ मिला, एक साथ खाना भी खाया, गपशप किया। यही बात आपने स्टेट गेस्ट उनको ऑनर किया था, वो तो हो एनी चीफ मिनिस्टर जो भी हमारा प्रदेश में आएगा ही विल बी द सेम स्टेट गेस्ट। महाराष्ट्र और आसाम के बारे में कुछ चर्चा हो गई? मैंने महाराष्ट्र का मुख्यमंत्री जी को बताया कि एक अच्छा आसाम भवन बनाने के लिए मुझको थोड़ा जमीन दीजिए। और शिंदे जी ने बोला कि बहुत सारे लोग माँ कामाख्या का दर्शन करने के लिए गुवाहाटी आते हैं, आप भी यहाँ में मुझको महाराष्ट्र सदन बनाने के लिए थोड़ा जमीन दीजिए। तो हम लोग दोनों में यही निर्णय किया कि महाराष्ट्र सरकार आसाम सरकार को कुछ जमीन देगा एक आसाम भवन के लिए, और आसाम सरकार भी महाराष्ट्र को कुछ जमीन देगा यहाँ में एक महाराष्ट्र सदन बनाने के लिए। वळूयात पुढच्या बातमीकडे। मुंबईतील नेस्को ग्राउंडवर मनसेच्या गटाध्यक्षांचा मेळावा होणार आहे आणि या मेळाव्यामध्ये पुन्हा एकदा राजगर्जना होणार आहे। 6 महिन्यानंतर राज ठाकरेंची तोफ धडाडणार आहे। राज्यात सध्या राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा, सावरकर, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाराजांबाबत केलेलं विधान, हर हर महादेव चित्रपट वाद या मुद्द्यांवरून आता वातावरण तापलेलं असतानाच आता राज ठाकरे आपल्या भाषणात याचा कसा समाचार घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय। गुजरात निवडणुकीसाठी उद्योग पळवले, आता कर्नाटक निवडणुकीसाठी महाराष्ट्राचे तुकडे करणार का असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केलाय। बुलढाण्याच्या चिखलीतल्या सभेमध्ये त्यांनी राज्य आणि केंद्रातल्या सरकारवर तुफान टीका केली आहे। हात दाखवण्यासाठी फिरणाऱ्यांचं भविष्य ठरवणारे दिल्लीत बसल्याचा टोला देखील त्यांनी लगावलाय। तर सतत फिरण्याचा दावा करणारे सुरत गुवाहाटी असेच फिरत असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय। शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांना मंत्रीपद मिळतील पण कपाळावरचा गद्दारीचा शिक्का पुसला जाणार नाही असा भीम टोला देखील उद्धव ठाकरे यांनी लगावलाय। काल परवाकडे जे कर्नाटकचे मुख्यमंत्री बोमई बोंबल्लेत त्यांनी आपल्या सोलापूरवरती हक्क सांगितलेला आहे, अक्कलकोटवरती हक्क सांगितलेला आहे आणि मला भीती अशी वाटते की पुढच्या वर्षी कर्नाटकाच्या निवडणुका आहेत। मये आपले पंतप्रधान जसे उद्योग गुजरातच्या निवडणुकीसाठी त्यांनी महाराष्ट्रात येऊ घातलेले उद्योग गुजरातला नेले तसे महाराष्ट्राचे सुद्धा तुकडे करायला मागे पुढे बघणार नाही, होऊ देणार होतो पण तुकडे। काही जण 40 रेडे घेऊन गुवाहाटीला गेलेत, हे रेडे मी नाही म्हटलेलं, त्यांच्याच एका मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांनी म्हटलेले की आमचे 40 रेडे तिकडे गेलेले आहेत। मी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्या प्रथम शिवतीर्थावरतीच शपथ घेतली, आमची कुलस्वामीने एकविरीच्या दर्शनाला गेलो आणि त्याच्यानंतर अयोध्येला गेलो होतो। हे आज तिकडे गेलेत नवस फेडायला, गेल्या आठवड्यात गेले होते स्वतःचा हात दाखवायला। म्हणजे ज्याला स्वतःचं भविष्य माहिती नाही तो आपलं भविष्य ठरवणार।
तुमच्या हात की सफाई आम्ही पाहिले, संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेली आहे। आणि तुमचं भविष्य जे आहे ते कुडमुडे ज्योतिषाला विचारून उपयोग नाही, तुमचे ज्योतिषी किंवा तुमचं भवितव्य ठरवणारे दिल्लीत बसले तुमचे मायबाप। त्यांनी उठ म्हटलं का उठायचं, बस म्हटलं की बसायचं। आणि हिंदुत्व वाचवायला म्हणून शिवसेना सोडून निघाले। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चिखलीतून फडणवीसांवर जोरदार टीकास्त्र डागलंय। उपमुख्यमंत्री फडणवीसांचा मध्य प्रदेशच्या वीज बिलाचा ऑडिओ ऐकवत वीज तोडणीवरून त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर घणाघात केलाय। तर राज्य सरकारनं वीज बिल माफी करावी असं आवाहन ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना केलंय। दरम्यान यानंतर देवेंद्र फडणवीसांनी देखील ट्विट करत उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलंय। काहींना जनाची आणि मनाचीही लाज नसल्याचं ट्विट मधून फडणवीस यांनी म्हटलंय। 2019 ते 2022 यामधल्या काळात शेतकऱ्यांप्रतीचा पोकळा कळवळा महाराष्ट्रानं अनुभवलाय असं ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी करत उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलंय। मध्य प्रदेश सरकारने 6,500 कोटी रुपये स्वतः देऊन शेतकऱ्यांची विजेची बिलं त्या ठिकाणी माफ केली आहेत। महाराष्ट्रामध्ये मात्र या ठिकाणी रोज सावकारी पद्धतीनं विजेची बिलं वसूल केली जात आहेत। महाराष्ट्र सरकारने देखील मध्य प्रदेश प्रमाणे आवाज आला तुम्हाला कोणाचा ओळखा पाहू कोण आला ना ऐकला काय बोलत होते। मी तेव्हा मुख्यमंत्री होतो। देवेंद्र जनाची नाही तर मनाची लाज बाळगा। मग मी त्यांना खुलं आव्हान देतोय तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने, या ठिकाणी त्या ठिकाणी करते ना। मग आता तुम्ही त्या ठिकाणी आहात, आम्ही या ठिकाणी आहोत। करा वीज बिल माफ करा। महावितरणला शेतकऱ्याच्या बीजाचे जे साचलेले पैसे आहेत ते तुम्ही द्या। दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ट्विट करत उद्धव ठाकरेंना काय प्रत्युत्तर दिले पाहूयात। काहींना जनाची नाही आणि मनाचीही नाही। 2019 ते 2022 या मधल्या काळातील त्यांचा शेतकऱ्यांप्रती पोकळ कळवळा महाराष्ट्रानं अनुभवलाय। देवेंद्र फडणवीसांनी एक व्हिडिओ ट्विट करत उद्धव ठाकरेंना शेतकऱ्यांप्रतीच्या कळवळ्याची आठवण करून दिलेली आहे, पाहूयात। ची गरज जी आहे ती 25,000 ते 50,000 हेक्टर पर्यंतची आहे हे मी मान्य केलेलंच आहे। माझ्या शेतकऱ्याला तात्काळ मदत ही मिळालीच पाहिजे आणि ते म्हणतायत हेक्टरी 50,000 रुपये, ही मागणी त्यांची आहे आणि त्या मागणीला शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा आहे। काही काळासाठी मंत्रीपद मिळालं असलं तरी गद्दार खोकेवाले ही ओळख कशी पुसाल असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केलाय। आपल्या सोबत यापूर्वी असलेले जुने हे गद्दार निघाल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे। उद्धव ठाकरे यांनी शिंदेच्या पक्षावर घणाघात केलेला आहे। मी बुलढाण्यामध्ये आल्यानंतर साहजिकच आहे मला काही जुने चेहरे आज दिसत नाहीयेत, पण जुने होते ते फसवे होते। गद्दार निघाले, त्यांना असं वाटलं की बुलढाणा म्हणजे माझी मालमत्ता, त्यांची मालमत्ता आहे। हे जे मर्द मावळे इकडे जमलेले आहेत, आणि खरंच आहे की तुमच्या उत्साहाकडे बघितल्यानंतर असंच वाटतं या धगधगत्या पेट्ट्या मशाली आहेत, अन्याय जाळाला निघालेल्या माझ्या पेट्ट्या मशाली आहेत। केवळ आणि केवळ काहीतरी मिळतंय म्हणून तुम्ही तिकडे गेलात, ठीक आहे। आज कदाचित काही मंत्री झाले असतील, तुमच्या बुडाला आज तात्पुरतं मंत्रीपद जरूर चिकटलं असेल, पण कपाळावरती तुमच्या आणि तुमच्या कुटुंबियांचा गद्दार म्हणून जो शिक्का पडलेला तो आयुष्यामध्ये पुसला जाणार नाहीये। गद्दार म्हणून तुमची जी काय ओळख झालेली आहे देशाला आणि जगाला ती कोणी पुसू शकणार नाही। बाळासाहेबांच्या शिवसेनेवर खोक्यांचा आरोप करणाऱ्या उद्धव ठाकरेंवर देखील खोक्यांचा आरोप झालाय। बीएमसीमध्ये सत्ता असताना उद्धव ठाकरेंनी खोके घेतल्याचा आरोप
किरण पावसकर यांनी केलेला आहे। येत्या 8 ते 10 दिवसात ठाकरेंना दिलेल्या खोक्यांचा तपशील जाहीर करणार असल्याचं पावसकर यांनी सांगितलंय। स्थायी समितीच्या अध्यक्षांकडून मातोश्रीने किती खोके घेतले याचा तपशील देणार असल्याचं पावसकर म्हटलेत। तर बीएमसीचे 3 माजी स्थायी समिती अध्यक्ष बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये आहेत आणि तेच ठाकरेंची पोलखोल करणार असल्याचं पावसकर यांनी म्हटलंय। पण उद्धव ठाकरे ज्या बाबत तुम्ही खोके खोके करून बोलताय यानंतर तुमचे सगळे खोके मुंबई महानगरपालिकेमध्ये तुम्ही किती घेतलेत हे स्थायी समितीचे 3 अध्यक्ष सध्या आमच्याकडे आहेत। एक असलेले खासदार राहुल शेवाळे त्यांनी स्थायी समितीसाठी काम केले अध्यक्ष म्हणून, सदा सरवणकर आमदार आहेत त्यांनी पण स्थायी समिती म्हणून काम केले आणि यशवंत जाधवनी पण केले। यानंतर तुम्हाला एक 8 ते 10 दिवसाची मुदत देतोय, 10 दिवसानंतर प्रत्येक आमचा हा जो स्थायी समिती अध्यक्ष म्हणून काम केले त्यांनी फिगर आणि फॅक्ट्स तुमच्या समोर महाराष्ट्रासमोर आणली जातील आणि किती खोके आणि काय हिशोब मातोश्रीने घेतलाय हा पण तुमच्या समोर मांडला जाईल। शिवसेनेसोबत केलेल्या युतीमुळे राज्यात भाजप वाढली नाही असं वक्तव्य केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केलंय। 25 ते 30 वर्ष निवडणूक लढवायला मिळाली नाही मग पक्ष कसा वाढेल असा सवाल त्यांनी केलाय। निवडणुका वेळेवर होतील मात्र उद्याच निवडणूक आहे असं समजून कामाला लागा असा सल्ला देखील त्यांनी कार्यकर्त्यांना दिलाय। परभणीतल्या गंगाखेडमध्ये पक्षाच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते तर दानवेंच्या या प्रतिक्रियेवर शिवसेनेमधून देखील तीव्र प्रतिक्रिया उमटल्यात। पार्टी वाढत नाही असं बोर्डीकर साहेब म्हणते, वाढल कशी? 25-30 वर्ष आमच्या बापाला लढायला भेटलं नाही, ना जेडीपी मेंबर, ना पंचायत समिती मेंबर, ना आमदारकी, ना खासदारकी, पार्टी वाढन कशी? आणि आता तुम्ही अपेक्षा व्यक्त करता की 4ही जागा आम्ही जिंकून आणू, तुम्ही फक्त आम्हाला जागा द्या। आणि जागा द्याव काय, आता कोणी सांगत नाही आपल्याला, आपण एकटेच येत नव्हता, जागा द्यायचं राहिलं काय? तयारीला लागा, तयारीला लागा। उद्धवजी ठाकरे साहेबांनी याविषयी अतिशय सुस्पष्ट भूमिका मांडली की आमची 25 वर्ष सडली, कारण ज्यावेळेस शिवसेना भाजप एकत्र होते आज भारतीय जनता पार्टीची स्थिती काय होती या महाराष्ट्रात, याचा विचार त्यांनी केला पाहिजे। कारण उद्धवजी ठाकरे साहेबांनी या विचार आधीच उत्तर दिलेलं आहे की 25 वर्ष युतीत आमची सडली। रावसाहेब दानवेंचं आता वय झालेलं आहे, थोडंसं साहजिकच आहे, मनासारखं मंत्रिपद न मिळाल्यामुळे ते थोडे वैफल्यग्रस्त अवस्थेत आहेत, त्यामुळे काही भरळत असतात, त्यांच्या विधानाचं आम्ही गांभीर्याने घेत नाही। सर्वोच्च न्यायालय ह्या त्या न्यायालयामध्ये जी याचिका दाखल आहे त्याचा निर्णय कोणत्या परिस्थितीमध्ये जानेवारी फेब्रुवारीमध्ये येणार असे सर्व कायदे तज्ज्ञांचं म्हणणं आहे आणि आम्हाला खात्री आहे की सर्वोच्च न्यायालयामध्ये आमची जी बाजू आहे मांडलेली ही 1001% योग्य आहे आणि त्यामुळे सत्याचा न्याय सत्याचा विजय झाल्याशिवाय राहणार। आणि आता औरंगाबादकरांची चिंता वाढवणारी बातमी। औरंगाबाद शहरात गोवरचा धोका वाढताना पाहायला मिळतोय। जिल्ह्यात 3 अहवाल पॉझिटिव्ह आला असतानाच आता आणखी 8 संशयित बालकं आढळून आलेली आहेत। संशयित रुग्णांचे नमुने तपासणीसाठी मुंबईला पाठवले जाणार आहेत आणि याआधी शहरातील 29 संशयित रुग्णांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेमध्ये पाठवण्यात आलेले आहेत, त्यामुळे मनपा प्रशासन अलर्ट मोडवर आलेलं पाहायला मिळतंय। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अविनाश कानडजे, आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। अविनाश, औरंगाबाद शहरात देखील आता गोवरचा धोका हा वाढतोय, गोवरचा विळखा वाढतोय, काय एकंदरीतच सविस्तर अपडेट? नक्कीच, औरंगाबादकरांची चिंता आता वाढलेली आहे कारण मुंबई पाठोपाठ औरंगाबादमध्ये देखील गोवरचे 3 रुग्ण हे संशयित आढळून आले, 3 रुग्ण हे पॉझिटिव्ह आलेत, तर 29 जणांचे अहवाल जे मुंबईला या अगोदर पाठवले होते त्यातील फक्त 20 अहवाल मनपाला प्राप्त झालेत, त्यातून हे 3 रुग्ण पॉझिटिव्ह आलेले आहेत। तर आता पुन्हा 8 संशयित बालकांचे नमुने सुद्धा मुंबईला पाठवण्यात आलेले, त्यामुळे कुठेतरी यातून परत किती पॉझिटिव्ह येतात आणि या अगोदरचे जे 9 नमुने पेंडिंग आहेत जे तपासणीसाठी पाठवलेत त्यामधूनही काही पुन्हा पॉझिटिव्ह येतात का, यामुळे औरंगाबादकरांची आणि आरोग्य विभागाची चिंता वाढलेली आहे। त्यामुळे आरोग्य विभाग खडबडून जागे झाले असून आरोग्य विभागाकडून वेगवेगळ्या भागात सर्वेक्षण केले जात आहे, विशेष म्हणजे ज्या भागात हे रुग्ण आहेत त्या भागात घरोघरी जाऊन प्रत्येकाची तपासणी केली जात आहे, मग त्यामध्ये खोकला, ताप किंवा अंगावर पुरळ येणे असे जे काही सापडतील, जे बालके असतील किंवा वृद्ध असतील त्यांना लगेच तपासणीसाठी पाठवले जातात आणि त्यांच्यावरती महानगरपालिकेचे कर्मचारी हे लक्ष ठेवून आहेत। बर, अविनाश धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।
तिकडे औरंगाबाद मध्ये गोवरचा विळखा वाढतोय तर इकडे नागपूर मध्ये डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढू लागलेला आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या 3 आठवड्यात 22 रुग्ण शहरात आढळलेले आहेत. पालिकेने नागरिकांना आता खबरदारी घेण्याचं आवाहन केलेलं आहे कारण डेंग्यूचे रुग्ण वाढताना पाहायला मिळत आहेत. उपराजधानी मध्ये डेंग्यूचा धोका वाढताना पाहायला मिळतोय. बातमी पुण्यातून. पुण्यामध्ये पानटपरीच्या वादातून एकाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घराशेजारी पानटपरी टाकली आणि या रागातून ही हत्या करण्यात आली आहे. आशिष कांबळे यांचा मध्यरात्री तीक्ष्ण शास्त्रानं वार करून खून करण्यात आलाय. खडकी परिसरात ही घटना घडली असून खडकी पोलिसांनी या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतलं असून इतर फरार आरोपींचा शोध सुरू आहे. हत्येसाठी वापरण्यात आलेले कोयते जप्त करण्यात आलेले आहेत. तर पुण्यामध्ये पानटपरीच्या वादातून एकाची हत्या करण्यात आल्याची ही अतिशय धक्कादायक घटना घडलेली आहे. घराशेजारी पानटपरी टाकली या रागातून ही हत्या करण्यात आली आहे. आशिष कांबळे यांचा मध्यरात्री तीक्ष्ण शस्त्रानं वार करून खून करण्यात आलाय. तर खडकी परिसरात, पुण्याच्या खडकी परिसरात ही घटना घडली आहे आणि खडकी पोलिसांनी या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतलंय. यासंदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे, आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. वैभव, अतिशय धक्कादायक घटना. आठवडाभर पुण्यामध्ये खुनांची मालिका जी आहे, खुनांचं सत्र जे आहे ते थांबायचं नाव घेत नाहीये. पूर्ववैमनस्यातून सतत होणारे जवळपास हा 10वा खून आहे गेल्या 15 दिवसांमधला आणि पोलीस खुनाचं हे सत्र थांबवू शकत नाहीये. काल रात्री खडकी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये आशिष कांबळे नावाच्या एका गुन्हेगाराचा खून करण्यात आलाय. जी माहिती मिळते त्याच्यानुसार पानटपरीवर वाद जे आहेत ते दोन गटांमध्ये झालेले होते आणि त्यावरून या वादावादीचं परिवर्तन जे आहे ते आशिषच्या खुनामध्ये झाले. या सगळ्या प्रकारामध्ये खडकी पोलिसांनी रात्रीच 2 जणांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळते. मात्र जो मुख्य आरोपी आहे या गुन्ह्यामधला तो फरार असल्याची माहिती जी आहे ती पोलिसांनी दिली आहे. या सगळ्या एकूण या खुनानंतर सुद्धा जवळपास गेल्या 15 दिवसामध्ये 10 खून जे आहेत शहरामध्ये ते वेगवेगळ्या वैमनस्याच्या कारणातून झालेले आहेत जे थांबवणं पोलिसांच्या आवाक्याबाहेर जाते. त्याच्यामुळे एकीकडे पुण्याचे पोलीस आयुक्त हे 100 वर मोका कारवाया करून सुद्धा पुण्यातली गुन्हेगारी का अटोक्यात आणू शकत नाही असा प्रश्न उपस्थित होतो. खरं वैभव, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. आणि आता बातमी आहे आज मुंबईमध्ये लोकलनं प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी. आज रेल्वेच्या 3 मार्गांवर मेगा ब्लॉक असणार आहे. मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगा ब्लॉक असणार आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी वांद्रे डाऊन हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक असेल. लोकलचं हे वेळापत्रक कसं असेल आपण पाहूयात. माटुंगा ते मुलुंड मेगा ब्लॉक असेल. अप आणि डाऊन जलद मार्गावर हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी 11:05 ते दुपारी 3:55 हा ब्लॉक असणार आहे. त्यानंतर सीएसएमटी ते चुनाभट्टी वांद्रे मेगा ब्लॉक असेल. सकाळी 11:40 ते संध्याकाळी 4:40 हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान मेगा ब्लॉक असणार आहे. पश्चिम रेल्वेवर अप आणि डाऊन धीम्या मार्गावर हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे रेल्वेचं हे वेळापत्रक बघूनच घराबाहेर पडा, आपलं नियोजन करा असं आवाहन करण्यात येत आहे. सकाळी 10:35 ते दुपारपर्यंत हा ब्लॉक असणार आहे. आणि आता वळूयात पुढच्या बातमीकडे. गुजरातच्या सिंहांनी मुंबईमध्ये गर्जना केल्यानंतर आता मुंबईतले 2 वाघ गुजरातमध्ये डरकाळी फोडायला सज्ज झालेत. अॅनिमल एक्सचेंज प्रोग्राम अंतर्गत गुजरातमधून 2 सिंह मुंबईमध्ये आणले होते आणि मुंबईच्या संजय गांधी नॅशनल पार्कमधून 2 वाघ हे गुजरातला पाठवले गेलेले आहेत. या वाघांसोबत गुजरातचे वन अधिकारी आणि डॉक्टरांची टीम गुजरातच्या सक्करबाग झूपर्यंत साथ करणार आहेत. हमारे पास जो सकरबाग जू है वहाँ पे जो एनिमल कलेक्शन प्लान बढ़ाना है उसके लिए हम लोगों को
दूसरे किसी जू से मतलब एनिमल एक्वायर करना रहता है, जिसके अंतर्गत संजय गांधी नेशनल पार्क जो जू है उन्होंने डिमांड किया था लायन का और हमने डिमांड किया था टाइगर का, जो आज सक्सेसफुली कंप्लीट हो रहा है और हमने दो लायन यहाँ पे दिए हुए हैं और उसके एक्सचेंज में हमें एक पेड़ टाइगर का मिला हुआ है जो अब जाके सकरबाग जू में हम डिस्प्ले के लिए रखेंगे। वाघ देते हैं त्यांच्याकडून सिंह येतात, आपल्याकडे यापूर्वी सिंह होते पण आता कमी झाल्यामुळे पुन्हा या ठिकाणी सिंहांचे त्यांचे प्रजनन होईल आणि निश्चित हा टेरेन देखील त्यांच्यासाठी तेवढंच वाढणार आहे। कारण त्याचप्रकारे आपले जे वाघ आहेत जे फक्त आपण विदर्भात वगैरे आपल्याला बघायला मिळतात त्यांच्याकडे पण ते सर्वाइव होतील आणि त्यांच्या जंगलामध्ये त्यांची एक नवीन प्रजाती तिथे सुरू होईल तशी। आणि यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची, मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत।